नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे. अतिशय दर्जेदार अपडेट्स घेऊन आलेलो आहेत. आपण पाहाल तर 2023-24 मधील पीक नुकसान भरपाईसाठी तब्बल 24 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. पॉईंट टू पॉईंट आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारे. चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल ना तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर चॅनेलचे मेंबरशिप आपण घेतलेलं नसेल तर मेंबरशिप घ्या, कारण की आपण डायरेक्टली आमच्या थ्रू इकडे कनेक्ट होणार आहात आणि आपले जे काही सदस्यतेचा लाभ असेल ते आपल्याला इकडे प्राप्त होणार आहे. अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील तो व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, आता पुढे या अपडेट्समध्ये जाल तर खूप इंटरेस्टिंग अपडेट्स हे पीक विमा नुकसान भरपाई संबंधित हे सविस्तर अपडेट असणार आहे. स्क्रीनवर पाहायला मिळते, अवकाळी पावसामुळे डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत शेतीपिकांच्या नुकसान भरपाईपोटी 24,67,37,000 प्राप्त झालेले आहेत. जी आर देखील आलेलं आहे. जी आर हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. इन डिटेल्स जी आरमधील माहिती देणार आहे. पीक विमा दुसरा हप्ता वाटप झालेला आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आता सविस्तर माहिती आपल्या स्क्रीनवर थोडक्यात पाहिलं, आता सविस्तर पाहाल तर शेतीपिकांचं जे काही नुकसान झालं होतं 2023 पिरियड असेल 23 ते 24 डिसेंबर जानेवारी या पिरियडमध्ये 24,67,37,000 हे या ठिकाणी वितरणास मान्यता प्राप्त झालेली. या ठिकाणी आपण पाहू शकता 4 तारखेला हा शासन निर्णय जाहीर झालेले आणि ही सर्व माहिती इकडे प्राप्त झालेली आहे. अनिल पाटील यांनी ही पोस्ट देखील केलेली होती आणि अशा प्रकारचं ही सर्व आपल्याला अपडेट स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. 4 मार्च 2024 रोजीचा जी आर आहे. आपण तो जी आर अद्याप पाहिला नसेल त्याचे टर्म्स कंडिशन आपल्याला माहीत नसतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आपल्याला सर्व डाऊट क्लिअरिफाय केले जातील. उत्पादन सेवा सुविधा ही एक महत्त्वाची योजना आहे, आपण यावरती माहिती कवर केलेली आहे. पाहिलं नसेल तर लगेच पाहून घ्या, व्हिडिओ आपल्या स्क्रीनवर एंड स्क्रीनला आलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक आहे, आपल्याला त्या ठिकाणी इन डिटेल्स माहिती मिळेल. काही फीडबॅक असेल तर फीडबॅक आपण देऊ शकता. भेटणार आहोत पुढे नवीन अपडेट्ससह. जय हिंद, धन्यवाद.